नमस्कार मित्रांनो, गणिताची कोणतीही कॅल्क्युलेशन किंवा कोणतीही उदाहरण सोडवण्यासाठी चिन्हांचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे। तर चिन्हांचा उपयोग कसा होतो किंवा चिन्ह वापरण्याचे नियम कोणते आहेत त्याविषयी सविस्तर आपण मागील दोन व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। राहिलेल्या दोन नियमांचं उदाहरण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मागील व्हिडिओ आपण बघितले नसतील तर लिंकवरती जाऊन आपण ते पाहू शकता। तर मित्रांनो, पहिला नियम आहे, जर दोन संख्यांना समान चिन्ह असतील तर त्या संख्यांचा गुणाकार किंवा भागाकार हा धन असतो। उदाहरणार्थ ऋण 20 गुणिला ऋण 5। आता या दोन्ही संख्यांना समान चिन्ह आहे, आपण त्यांचा गुणाकार करू। 5 0 0 5 2 10। आता इथं पण ऋण आहे आणि इथं पण ऋण आहे, म्हणजे दोन्ही संख्यांना समान चिन्ह असल्यामुळे त्यांचा जो गुणाकार येणार आहे तो धन असणार आहे, म्हणजेच धन 100 हे आपलं उत्तर आलेलं आहे। किंवा जर आपण त्या संख्यांचा भागाकार केला, समजा ऋण 20 भागिला ऋण 5, 5 चौक 20, इथं पण ऋण आहे इथं पण ऋण आहे, म्हणजे दोन्ही संख्यांना ऋण चिन्ह असल्यामुळे आपलं उत्तर येणार आहे, आपला भागाकार येणार आहे धन। पुढचा नियम आहे, जर समजा दोन संख्यांना वेगवेगळी चिन्ह असतील किंवा विभिन्न चिन्ह असतील तर त्यांचा गुणाकार किंवा भागाकार हा नेहमी ऋण असतो। उदाहरणार्थ ऋण 20 गुणिला 5, आता यांचा जर आपण गुणाकार केला तर 5 0 0 5 2 10, इथं धन आहे आणि इथं ऋण आहे, तर आपल्याला या उत्तराला ऋण चिन्ह मिळेल, म्हणजेच ऋण 100 हे आपलं उत्तर असेल। किंवा त्याचा जर आपण भागाकार केला, ऋण 20 भागिला 5 5 चौक 20, म्हणजेच इथं धन आहे आणि इथं ऋण आहे, त्यामुळे या आलेल्या उत्तराला आपल्याला ऋण 4 असं उत्तर येईल। तर मित्रांनो, सांगायचा अर्थ असा की इथं नियम आहे, नियम काय आहे, जर समजा दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांचा गुणाकार धन येतो, किंवा दोन संख्यांना जर समान चिन्ह असेल तर त्यांचा भागाकार धन येतो। पुढचा दुसरा नियम आहे, जर समजा दोन संख्यांची चिन्हे जर विभिन्न असतील, वेगवेगळी असतील, तर त्यांचा जर गुणाकार केला तर तो ऋण येतो। किंवा दोन संख्यांची चिन्हे जर विभिन्न असतील, वेगवेगळी असतील आणि त्यांचा जर भागाकार केला तर तो सुद्धा ऋण येतो। तर मित्रांनो, गणित हा छोट्या छोट्या नियमांचा मोठा पाठ आहे। जर आपण अशा छोट्या छोट्या नियमांकडे लक्ष दिलं तर गणित आपल्यासाठी खूप सोपं होणार आहे। त्यामुळे गणित सोपं करण्यासाठी अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करणं विसरू नका। धन्यवाद।